ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जब्बर मारहाण केली आहे. नाकातोंडातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या अंगावरील कपडे सुद्धा फाडून टाकण्यात आले आहेत. माळवी यांना 100 ते 150 लोकांच्या जमावाने मारहाण केल्याचं बोललं जात आहे. गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माळवी यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.